आज आपण चक्रवाढ व्याजाशी संबंधित काही उदाहरणे पाहू साक्षीने दीड वर्षाच्या कालावधीसाठी बँकेकडून वार्षिक आठ टक्के दराने एक लाख रुपये कर्ज घेतले व्याज म्हणजे इंटरेस्ट संयोजन सहामाही असल्यास चक्रवाढ व्याज शोधा या उदाहरणात आपल्याला महत्वाची माहिती दिली आहे की चक्रवाढ व्याज अर्धवार्षिक आहे याचा अर्थ प्रत्येक अर्ध्या वर्षासाठी व्याज मोजले जाते पुढील सहा महिन्यांचे मुद्दल मिळवण्यासाठी मागच्या सहा महिन्यांकरिता प्राप्त झालेले मुद्दल आणि व्याज वापरले जाते अशा प्रकारे प्रत्येक कालावधीत नवीन मुद्दल तयार करण्यासाठी मागच्या मुद्दलात व्याज जोडला जातो याला रूपांतरण कालावधी म्हणजेच कन्व्हर्जन पिरियड म्हणतात जेव्हा व्याज अर्धवार्षिक वाढविले जाते तेव्हा संपूर्ण अर्धवर्षामध्ये दोन रूपांतरण कालावधी असतात अशा परिस्थितीत अर्धवार्षिक दर वार्षिक दरापेक्षा निम्मा असतो अशा प्रकारे दीड वर्षात तीन रूपांतरण कालावधी असतील आणि सहामाही दर आठ टक्के भागिले दोन बरोबर चार टक्के असेल आता हा प्रश्न सोडवूया प्रथम आपण चक्रवाढ व्याज सियाच्या बाबतीत रास काढूया रास काढण्याचे सूत्र ए बरोबर पी गुणिले कंसात एक अधिक आर भागिले शंभर कंसाचा घात एन आहे येथे मुद्दल पी बरोबर एक लाख रुपये आहे व्याजदर अर्धवार्षिक चार टक्के आणि रूपांतरण कालावधी एन बरोबर तीन आहे म्हणून ए बरोबर रुपये एक लाख गुणिले कंसात एक अधिक चार भागिले शंभर कंसाचा घात तीन आहे हे सोडवल्यावर आपल्याला ए बरोबर रुपये एक लाख बारा हजार चारशे शहाऐंशी पूर्णांक चार शून्य शून्य मिळेल कारण सी आय बरोबर ए वजा पी आहे त्यामुळे सी आय बरोबर रुपये एक लाख बारा हजार चारशे शहाऐंशी पूर्णांक चार शून्य वजा रुपये एक लाख बरोबर रुपये बारा हजार चारशे शहाऐंशी पूर्णांक चार शून्य आहे म्हणजेच दीड वर्षानंतर साक्षीला रुपये एक लाख बारा हजार चारशे शहाऐंशी पूर्णांक चार शून्यची रक्कम मिळेल ज्यामध्ये चक्रवाढ व्याज रुपये बारा हजार चारशे शहाऐंशी पूर्णांक चार शून्य असेल सन दोन हजार मध्ये शहराची लोकसंख्या एक्कावन्न हजार दोनशे होती जर वार्षिक बारा पूर्णांक पाच टक्के दराने वाढ झाली तर तीन वर्षानंतर त्या शहराची लोकसंख्या किती असेल दरवर्षी लोकसंख्येमध्ये बारा पूर्णांक पाच टक्के वाढ होते चला त्याचा अर्थ समजून घेऊया जर आपण सन दोन हजारच्या लोकसंख्येला ए मानले तर एका वर्षानंतर लोकसंख्या एक अधिक कंसात च्या बारा पूर्णांक पाच टक्के होईल ही नवीन लोकसंख्या पुन्हा बारा पूर्णांक पाच टक्केने वाढेल अशा प्रकारे येथे आपण असे म्हणू शकतो की चक्रवाढीने लोकसंख्या वाढत आहे अशा परिस्थितीत चक्रवाढ व्याज सूत्राच्या मदतीने तीन वर्षांनंतर लोकसंख्या शोधू शकतो येथे पी बरोबर एक्कावन्न हजार दोनशे आर बरोबर बारा पूर्णांक पाच टक्के आणि एन बरोबर तीन आहे ए बरोबर पी गुणिले कंसात एक अधिक आर भागिले शंभर कंसाचा घात एन सूत्रामध्ये संख्या ठेवून आणि क्रिया सुलभ करून उत्तर प्राप्त करूया बहात्तर हजार नऊशे व्हिडिओ थांबवून उत्तर कसे प्राप्त केले हे जाणून घेऊया अशा प्रकारे तीन वर्षानंतर शहराची लोकसंख्या बहात्तर हजार नऊशे होईल तर आज आपण चक्रवाढ व्याजाशी संबंधित काही उदाहरणे पाहिली पुढील व्हिडिओमध्ये याच्याशी संबंधित काही गैरसमज दूर करूया